आज आपण होळी विशेष रेसिपी बनवणार आहोत, त्यातच सर्वांचीच आवडती पुरणपोळी बनवणार आहोत. मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते आज आपण पाहूया. नमस्कार, मी आहे ज्योती पवार. ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अशाच छानछान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील. पुरणपोळ्या बनवण्यासाठी इथे चना डाळ मी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. इथेही एक वाटी चना डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी गूळ आहे. थोडीशी हळद लागणार आहे. आता ही डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया आणि डाळ शिजण्यासाठी आपल्याला 2 ग्लास पाणी लागणार आहे. आता त्यात टाकूया थोडीशी हळद आणि थोडं 1 चमचा तेल. तेलामुळे डाळ लवकर शिजेल. ही डाळ मऊ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. इथे मी 1 कप पीठ घेतलं आहे. त्यात थोडीशी हळद टाकते आणि चवीनुसार मीठ. थोडा थोडा पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पुरणाच्या पोळीसाठी पीठ मळताना खूप मेहनत करावी लागते. असे मूड देऊन हे पीठ मऊ करून घ्यायचं आहे. जितकं जास्त आपण हे पीठ मळू तितकीच पुरणपोळी आपली मऊ आणि लुसलुशीत होईल. आता थोडंसं तेल टाकून 5 मिनिटासाठी हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ झाकून आपण साईडला ठेवूया. इथे डाळही शिजली आहे. आता एक वाटी घेतली आहे, त्यावर पुरणाची चाळणी ठेवली आहे. त्यात ही डाळ टाकून घेऊया. डाळीतलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. चमच्याने थोडे हलवून घ्यायचं आहे म्हणजे लवकर पाणी पडेल. इथे पहा, ह्या पाण्याची आपण आमटी करणार आहोत आणि याचं आपण पुरण बनवून घेऊया. 1 चमचा डाळ मी आमटीसाठी काढून घेणार आहे. इकडे पॅनमध्ये ही डाळ टाकून घेऊया. आता त्यात टाकूया 1 वाटी गूळ. व्यवस्थित मिक्स करून साधारण 15 मिनिटे लागणार आहे आपल्याला हे पुरण बनण्यासाठी. हे पहा, इथे हे पुरण झालं आहे. आता पुरण झालं कसं, हे कसं ओळखायचं, तर हा आपला जो चमचा आहे तो उभा राहिला पाहिजे. हा लाकडी आहे, मी स्टीलचा दाखवते. असा चमचा उभा राहिला तर आपलं पुरण झालं आहे असं समजावं. आता मी 1 वाटी घेतली आहे, त्यावर पुरण चाळण्याची चाळण ठेवली आहे. आता हे पुरण यावर टाकून चमच्याने असं प्रेस करून हे पुरण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. खाली व्यवस्थित पुरण पडतं. आता मी हे पुरण पूर्ण काढून घेते. हे पहा, इथे सगळं झालं आहे आणि मी चाळणीचंही सगळं काढून घेतलं आहे. आता यात वेलचीची पावडर टाकूया. मी पुरण वाटून झाल्यावरच वेलचीची पावडर टाकते, कारण ते चाळणीमध्ये अडकून राहते वेलची. आता इथे पीठही व्यवस्थित एकदम मळून घेते. इथे मी पुरणाचे आणि पीठाचे गोळे बनवून घेतले आहे आणि हे राहिलेलं पुरण फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे पुरण महिनाभर व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतं. पुरण तयार असेल तर आपण हव्या तेव्हा पोळ्या बनवून खाऊ शकतो. इथे मी कोरडं पीठ पुरणपोळ्या बनवण्यासाठी घेतलं आहे. गव्हाचंच पीठ आहे. आता एक गोळा कोरडा पिठात घोळवून तो थोडा लाटून घ्यायचा आहे. त्यात पुरण ठेवून साईडच्या कडा अशा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, असं गोल फिरवून हे पीठ पूर्णपणे चिटकवून घ्यायचं आहे आणि कोरड्या पिठामध्ये घोळवून हातावर असा प्रेस करत हा गोळा गोल फिरवायचा आहे. असं केल्याने पुरण पोळीच्या कडेपर्यंत पोहोचतं. पुरणपोळी बनवताना हलक्या हातानेच लाटा, त्याच्यामुळे तुमची पोळी कधीही फाटणार नाही. तुम्ही बघू शकता
ही पोळी पण लाटून तयार झालेली आहे. एकदम पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता इकडे तवा पण गरम होण्यासाठी ठेवला होता, त्यावर पोळी टाकूया. पलटी करायला घाई करू नका, असे बबल्स आले का तेव्हाच पोळी पलटी करायची आहे. आता त्यावर टाकूया साजूक तूप आणि दोन्ही बाजूने ही पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते आणि पुन्हा एक पोळी मी तुम्हाला करून दाखवते. कोरड्या पिठामध्ये गोळा बुडवून थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि त्यात पुरणाचा गोळा टाकायचा आहे आणि आजूबाजूने असं प्रेस करत या कडा बंद करून घ्यायचा आहे. कोरड्या पिठामध्ये घोळवून हातावरच हा गोळा अशा प्रकारे फिरवायचा आहे, त्याच्यामुळे पुरण एकसारखं पसरतं. थोडंसं कोरडं पीठ पोळपाटावर टाकून ही पोळी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे. माझ्या घरामध्ये माझ्या मुलीला पुरणपोळी खूपच आवडते, त्याच्यामुळे मी जेव्हाही पुरणपोळ्या बनवते जास्तीचंच पुरण बनवून ठेवते. मग जेव्हा तिला हव्या असतील तेव्हा पुरणपोळ्या बनवून देते आणि ती खूप आवडीने खाते. बघा, ही पोळी पण आपली तयार झालेली आहे. आता ही पोळी तव्यावर टाकूया. हे पहा, थोडेसे बबल्स आले का मगच पोळी आपल्याला पलटी करायची आहे. आणि साजूक तूप टाकून मीडियम गॅसवर खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे. इथे ही पोळी पण तयार झालेली आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.